या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची जय तयारी, टक्केवारीशिवाय टेंडर प्रोसेस होत नाही, आमदार वैभव नाईक यांची टीका। आणि लेझर लाईटनं उजळलं किल्ल्याचं सौंदर्य। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात। नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी ही मालवणमध्ये करण्यात येत आहे आणि 4 डिसेंबर रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा नौसेना दिन हा या निमित्ताने साजरा होत आहे आणि त्याची जय्यत तयारी ही जिल्हा प्रशासनाचे नौदलाकडून करण्यात येत आहे। मी आता बंदर जटी येथे आहे, जैन बंदर जटीतील संपूर्ण जी जलपर्यटन आहे ते सुद्धा या निमित्ताने बंद झालेलं आहे, आपण पाहू शकतो। मालवण हे जलपर्यटन आहे, बंदर जेटीवरून जे किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी जी प्रवासी वडी आहेत त्या वड्यासुद्धा एका जागेवर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत। सर्व प्रशासकीय यंत्रणेने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतलेला आहे आणि जलपर्यटन हे 5 तारखेपर्यंत बंद असणार आहे आणि ही थेट दृश्य आहेत, आपण ही सर्व वड्या आहेत ह्या या ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत। एकूणच या दौऱ्याची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि किल्ले सिंधुदुर्ग जाणाऱ्या याच त्या होड्या आहेत, या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग असेल, बोटिंग असेल आणि किल्ले प्रवासी होडी सेवा ही सुद्धा या निमित्ताने ही बंद करण्यात आलेली आहेत आणि किल्ले सिंधुदुर्ग ते तारकर्लीच्या दरम्याने ही नौदलाच्या वतीने ही जी कवायती आहे त्या सादर केल्या जात आहेत, सराव आहे त्या या निमित्ताने करण्यात येत आहेत आणि रोज संध्याकाळी 5 ते 6, 6:30 पर्यंत नौदलाच्या वतीने तारकर्ली येते कवायती आहेत त्या सादर केल्या जातात, त्याचा सराव आहे तो सादर केला जात आहे। उद्यापासून किंवा आजपासून रंगीत तालीम ही या निमित्ताने तारकर्ली येथे सुरू होणार आहे आणि पंतप्रधान यांसह अनेक महनीय व्यक्ती या तारकर्लीमध्ये येणार आहेत, आपण पाहू शकतो। याच ठिकाणी समोर बंदर जेटी येथे मी उभा आहे मालवणच्या आणि इथूनच समोर आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे तो या निमित्ताने इथे उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राजकोट येथील हा पुत्र आहे तो आपण इथून पाहू शकतो, बंदर जेटी येथून येथून हा पुत्र आहे तो या निमित्ताने दिसत आहे। सध्या राजकोटमध्ये प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, इतर कोणालाही एंट्री सर्वसामान्य असतील किंवा पर्यटक असतील त्यांना कोणत्या प्रकारची एंट्री ही दिली जात नाही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि यानिमित्त देशातील अनेक देशासह राज्यातील अनेक महनीय व्यक्ती यानिमित्ताने मालवणात दाखल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यासह अनेक जे केंद्रातील मंत्री आहेत ते यानिमित्ताने मालवणात उपस्थित होणार आहेत आणि तारकर्लीत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन हा साजरा होणार आहे। सध्या मालवणात अनेक ठिकाणी मालवणात पोलीस बंदोबस्त हा सुद्धा तैनात करण्यात आला आहे, आपण पाहू शकतो। इथूनच हा किल्ले सिंधुदुर्ग आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या
नौसेना दिनानिमित्त सध्या जय्यत तयारी ही जिल्हा प्रशासन असेल नौदल असेल यांच्याकडून तयार करण्यात येत आहे। नाक्यानाक्यावर हे प्रचंड पोलीस बंदोबस्त असा तैनात करण्यात आले। शहराला पोलीस छावणीचे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे आणि 5 ते 6 हजार राहून अधिक जास्त हे पोलीस या ठिकाणी माजवण्यात दाखल झालेले आहेत। एकूणच या नौसेना दिन हा दिनाची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून करण्यात येत आहे। एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध झाले होते आणि या युद्धात भारतीय नौदलाने विजय मिळवला होता आणि हा विजयाची आठवण म्हणून 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो। ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत 4 ते 5 डिसेंबर दरम्यान 1971 साली पाकिस्तानला मोठा फटका बसला होता। या कारवाईत भारताने अभूतपूर्व असे यश या निमित्ताने मिळवले होते आणि त्यामुळे 4 डिसेंबर रोजीच नौदल दिन हा साजरा केला जातो। आपण पाहू शकतो हे हेलिकॉप्टरसुद्धा या ठिकाणी घिरट्या घालत आहेत। मालवणच्या बोर्डिंग मैदानावर हेलिकॉप्टरची चाचणी काल घेण्यात आली होती। तर भारतीय नौदलाने या हल्ल्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध आले होते या हल्ल्यासाठी इतकी जबरदस्त तयारी केली होती की पाकिस्तानला जराही हालचाल करण्याची संधी मिळाली नव्हती। या हल्ल्यात पाकिस्तानच्या 3 युद्धनौका उद्ध्वस्त करून समुद्राच्या तळाला गेल्या होत्या आणि त्यानंतर हा असा हा सोहळा हा साजरा केला जात आहे। आणि मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारचा हा सोहळा साजरा केला जात आहे। मालवणसाठी ही अभिमानास्पद बाब असून आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी गिरट्या घालताना दिसत आहे। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या निमित्ताने मालवणात दाखल झालेला आहे आणि एक्सक्लुसिव्ह थेट दृश्य आहेत कोकण सात लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी। पूर्णपणे चाचणी ही हेलिकॉप्टरद्वारे पाहणी सुद्धा या निमित्ताने घेण्यात येत आहे। एकूणच या नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणात जय्यत तयारी ही पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल नौदलाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे मालवणात पूर्णपणे पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे। काही अंतरावर पोलिसांचा फौज पठार तैनात करण्यात आलेला आहे। 5 ते 6 हजाराच्या आसपास हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याच निमित्ताने मालवण राजकोट येथील हे आपण आता पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तारकर्ली येथील नौसेना दिनास उपस्थित राहणार आहे आणि त्यावेळी मोठ्या संख्येने मालवणवासी असतील जिल्हावासी असतील उपस्थित राहणार आहेत। आणि एकूणच आता गेले तीन दिवस या ठिकाणी सराव नौदलाच्या वतीने जे करण्यात येत आहेत ते पाहण्यासाठी तुफान गर्दी ही तारकर्लीच्या समुद्रावर आपण पाहिली होती आणि या दौऱ्यासाठी अनेक नेते मंडळी या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत। याच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मात्र या सर्व दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण तयारी केलेली आहे। जिल्ह्यातील चिपी विमानतळ असेल इथून हेलिपॅडवर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरणार त्या सर्व रस्ते हे या निमित्ताने दुरुस्त करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील मालवणातील शासकीय विश्रामगृह आहे तीसुद्धा विश्रामगृह ही या निमित्ताने चकाचक करण्यात आलेली आहेत। दर्जेदार पद्धतीने अशी कामे या निमित्ताने शासकीय विश्रामगृह असेल सार्वजनिक बांधकामचे रस्ते असतील नगर परिषद असेल या निमित्ताने सर्व कामे ही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच या दौऱ्यानिमित्त जो कसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले गेले 2 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राजकोट येथे जाऊन पाहणी केली होती। संपूर्ण नियोजनाचा आढावा घेतला होता। पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील माजी खासदार निलेश राणे असतील हे सुद्धा या निमित्ताने दररोज
या निमित्ताने आढावा घेत आहेत, ठाण मांडून आहेत. जिल्हाधिकारी असतील, त्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधीक्षक असतील, यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी हे या निमित्ताने या नियोजनाचा आढावा घेत आहेत. आणि अवघ्या 2 दिवसांवर हा सोहळा आहे तो या निमित्ताने होणार आहे. आणि याची देही याची डोळा या निमित्ताने मालवणवासी हे पाहत आहेत सगळं. आज मालवणातील जे काही विकास कामे झालेली आहेत, यापूर्वी अशा पद्धतीने ही जी विकास कामे आहेत अशी काटेकोर पद्धतीने असे लक्ष ठेवून या निमित्ताने अधिकारी असतील हे काम करून घेत होते. अनेक विकास कामे आहेत ही मार्गी लागलेली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या मारण्याचे काम देखील पूर्ण झालेले आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गाने जाणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गेले काल बोर्डिंग मैदान असेल येथील किंवा अजून मालवणात अनेक ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत. अनेक महनीय व्यक्ती येत असल्यामुळे नेतेमंडळी येत आहेत, देशातले मंत्री येत आहेत, राज्यातले मंत्री आहेत, त्यांच्या अधिकारी आहेत अनेक. हे हेलिपॅड येणार आहे, हेलिकॉप्टरने येणार आहेत, त्यांची तिथून हेलिपॅड आहेत त्या ठिकाणी सुद्धा सध्या चाचणी घेण्यात येत आहेत. कालसुद्धा बोर्डिंग मैदान येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. अनेक वेळा फेरी मारून हे हेलिकॉप्टर आहे याची चाचणी ही हेलिकॉप्टरद्वारे घेण्यात आलेली होती. आणि 5 तारीखपर्यंत मालवणातील जलपर्यटन हे बंद करण्यात आलेलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. एकूणच या दौऱ्याची नौसेना दिनाची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि एक या एकूणच या दौऱ्या नौसेना दिनाची उत्कंठा शिगेला पोचली असून मालवणवासियांसह जिल्हावासियांसाठी ही अभिमानास्पद बाब असून हा सोहळा देशाचा हा सोहळा मालवणमध्ये होत असल्याने मालवणसह जिल्हावासियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. कृष्णा डोलम, कोकण सात लाईव्ह, मालवण. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुल तू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुल तू. आम्हाला ते बंद करावं लागेल. पाऊस जवळ होणार नाही आणि मग ते ठेके जवळ काय करणार, खडून ठेवणार मग बाकी काय करणार असते. भरत नव्हते ते भरायला लागले. दुसरं काय म्हणजे ठेकेदारांनी म्हणणं काय की वरचे मंत्री पैसे मागतात त्यामुळे काय म्हणतो 400 मीटर शिल्लक आता ठेकेदारांचा असा आरोप आहे की आम्हाला मंत्री मोदी काहीतरी पैसे मागितले त्यामध्ये रेखा नसल्याने आम्हाला वरपडत येत नाही. आता मंत्री मोदी पैसे मागितले तर तुम्ही इथल्या मंत्र्यांकडून जाऊन दिले पाहिजे न घेतले पाहिजे, पण वरपडत मिळायला पाहिजे ना लोकांना. आता आम्ही काय करणार आज तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा की आम्ही आता यांचे ऑफिस बंद करणार, बाकी काय ऑफिस बंद नाही. 8 वाजता जर कामाचे वर काढून नाही मिळाला तर आपल्या गावातील लोक घेऊन आणि आपले ऑफिस जे बंद होईल. दुसरे कामच्याकडे 1 वर्ष आला मी काय म्हणतो टेंडर आता काय म्हणतात काही कामाची टेंडर आणि निगोशिएट केली ना केले ते 7-8% निगोशिएट केले. आता पालकमंत्र्यांनी सुद्धा 2 गावांची भूमिपूजन केली. तुम्ही सुद्धा काय बोलतो मी सांगतो आठवडाभर मांद्रेकडे तिकडे बसवलंय तुम्ही आता ना आठव्याच्या कामाची मिशन कधी होता 5 नोव्हेंबर 5 नोव्हेंबरच्या आधी मी 1 नोव्हेंबरला तुम्ही उद्घाटन केलं त्याचं भूमिपूजन केलं तुम्ही पण स्वतः होता चिंजरच्या कामाचे आहे भूमिपूजन नाही केलं काय भूमिपूजन तुम्ही नसाल मालवणचे कोण आले तुमचे भूमिपूजन होते ना तू त्या दिवशी नव्हतो आधी साहेबांबरोबर फिरून गेलो म्हणजे रस्ता दाखवायचा होता कोण साहेब हे चिंजरकर
चिंदरकर चिंदरकर हां त्यांच्यावर आदल्या दिवशी मी दोन्ही रस्ते फिरून आलो त्यांनी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीएम जीएसवायचे आणि पीएम जीएसवायची रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. खरं तर गेल्या 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे रस्ते मंजूर झाले होते आणि या रस्त्याची निविदा गेल्या नोव्हेंबरमध्ये या रस्त्यासाठी प्रत्यक्ष निविदेला सुरुवात झाली आणि एप्रिलमध्ये एप्रिल 2023 या रस्त्यांच्या निविदा पब्लिश झाल्या होत्या. आज ठेकेदारांना रेट आणि ह्या संदर्भात या सगळ्या गोष्टी ह्या निविदा भरल्या गेल्या नव्हत्या, परंतु 2 महिन्यापूर्वी ह्या निविदा भरण्यात आल्या आणि 2 महिन्यानंतर भरल्या निविदा आज जवळजवळ माझ्या या कुडाळ मालवण तालुक्यातील जवळजवळ 35 कामं आहेत, मुख्यमंत्री सडक आणि पंतप्रधान सडकमध्ये. या 35 कामाला पैकी एकाही कामाला अजूनपर्यंत वर्क ऑर्डर मिळाली नाही आहे. आज खरं तर आम्ही ही कामं मंजूर झाली म्हणून जिल्हा परिषदेच्या DPDC फंडातनं किंवा इतर फंडातनं सुद्धा त्याला त्या रस्त्यावर पैसे खर्च करू शकत नाही आहोत. आज माणगाव झाराप सारखा महत्त्वाचा रस्ता असून किंवा अनेक रस्ते असून देत हे रस्ते आज निविदा मंजूर होऊन सुद्धा या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही. का होत नाही तर या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतोय की या ग्रामविकास विभागाचे अधिकारी असतील, ग्रामविकास विभागाचे मंत्री असतील, हे पैसे घेतल्याशिवाय या कामाला निविदाला मंजुरी देत नाहीत आणि वर्क ऑर्डर देत नाहीत. त्यामुळे ही कामं जवळजवळ 6 महिने आज ही कामं च्या वर्क ऑर्डर देण्याचं थांबलेलं आहे. आमच्या प्रशासनाला आजच्या या आचरण भेटलो सगळे माझे सहकारी आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला असा इशारा दिला आहे की गेल्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये या निविदा जर ओपन झाल्या नाहीत आणि या निविदाच्या वर्क ऑर्डर जर ठेकेदारांना मिळाल्या नाहीत आणि कामाला जर सुरुवात झाली नाही तर मुख्यमंत्री सडकचं हे कार्यालय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते आम्ही बंद करू. आणि खरं तर पालकमंत्र्यांनी सुद्धा 2 रस्त्याची भूमिपूजन गेल्या 1 महिन्यापूर्वी केली. 1 नोव्हेंबरला त्यांनी चिंदरमधील मालवण तालुक्यातील चिंदर येथील 2 रस्त्याची भूमिपूजन केली, परंतु त्या दोन्ही रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली नाही आणि दोन्ही रस्त्याची 1 महिन्यानंतर सुद्धा वर्क ऑर्डर निघाली नाही. खरं तर पालकमंत्री दुसऱ्या पक्षाचे कुठल्याही पक्ष असतील तरी ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचा सुद्धा हा अपमान आहे. एक किंवा त्यांना माहीत असून सुद्धा ते का असं करतायत किंवा त्यांचा त्या विभागाच्या खात्याशी अंकुश नाही की काय, किंवा या जिल्ह्यातील अधिकारी त्यांना जुमानत नाहीत की हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि उद्घाटन केलेली कामाची सुद्धा आज उद्घाटन केली, त्यांची पेपरला बातमी आली, मोठं मंडप घालण्यात आला, त्या लोकांना जमवण्यात आलं, परंतु त्या कामाची सुद्धा निविदा आज 1 महिन्यानंतर सुद्धा ज्या कामाचं उद्घाटन पालकमंत्री करतात भूमिपूजन त्या कामाची सुद्धा निविदाची वर्क ऑर्डर निघाली नाही आणि काम प्रत्यक्ष सुरू झालं नाही. त्यामुळे 8 दिवसात जर हे कामं सुरू झाली नाहीत तर आम्ही सगळ्या जी कामं मंजूर आहेत त्या 35-1 लोकांना इथे घेऊन येणार आहोत आणि हे कार्यालय बंद करणार आहोत. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. 4 डिसेंबरला मालवणमध्ये नौसेना दिन साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमस्थळाच्या समोर असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. लेझर लाईटचा वापर केल्यानं अंधारात किल्ल्याचं सौंदर्य उजळून निघालं आहे. पाहूयात. Thank you.
दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाक ऑफर, आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात. कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण, आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30. आंबा मोहोरचं संरक्षण केल्यास लवकर पीक येऊन चांगलं उत्पन्न घेता येईल असं मत आंबा बागायतदार महेश सावन यांनी व्यक्त केलंय. आपण आहोत देवगड तालुक्यातील आंबा बागेमध्ये. तर आंबा बागा हे आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपासून हापूस आंबा जो आहे तो मुंबईला वाशी मार्केटला पाठवला जात आहे. देवगड तालुक्यानं आतापर्यंत 25 पेट्या ज्या आहेत ते घाडी बंधूंनी पाठवल्या होत्या. तसेच विजयदुर्गमधूनही बांधकर यांनी काही दिवसांपूर्वी पेटी पाठवली होती. तसेच काझी यांनी पण विजयदुर्ग येथून काही दिवसांपूर्वी पेटी पाठवली होती. सावंत आहेत आपल्यासोबत, जे विकसित शेतकरी आहेत, त्याचा आंबा बागायतदार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या पेट्या पाठवण्यामागचं नेमकं कारण काय, की लवकरात लवकर हंगाम सुरू होतो आणि कशाप्रकारे ते आंबा मोहोर टिकवून कशाप्रकारे जो आहे तो आंबा वाशी मार्केटला तसेच उत्पादन चांगल्या प्रकारे घेत आहेत. काय सांगाल आपण ह्या मोहोर टिकून कशा प्रकारे जे आहेत ते आतापर्यंत ज्या आंबा पेट्या गेलेल्या आहेत, घाडी बंधून जो आंबा पाठवला आहे त्याचप्रमाणे कशा प्रकारे हे नैसर्गिक संगोपन करून ऑगस्ट जुलै महिन्यात हा मोहोर टिकवला जातो आणि कसं त्याच्यापासून उत्पन्न घेतलं जातं, काय सांगाल? आता ह्याला महत्त्वाचं कारण आहे ते इकडची देवगड तालुक्यातील भौगोलिक रचना, जो समुद्रसपाटीपासून जवळचा भाग असल्यामुळे आणि खारे वारे मिळाल्यामुळे येथील हापूस आंब्याला वेळेच्या भरपूर अगोदर मोहर येतो. पण त्यावेळी काय असते तर आपल्याकडे पाऊस जास्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळी त्याचं मोहर संरक्षण करण्याची कला ज्याला जमली त्याचे आंबे लवकर जाऊ शकतात. काही ठिकाणी गैरसमज असे आहेत की ते काही वेगळं टॉनिक घालतात किंवा औषधांचा वापर करतात, तर असं काही नाही आहे. फक्त ते काय करतात, त्या लवकर आलेल्या मोहरापासून लवकर फळधारणा व्यवस्थित होण्यासाठी त्याचं मोहर संरक्षण जे करायचं आहे त्याला छत वगैरे आच्छादन बनवणं, चार चार दिवसांनी त्याच्यामध्ये धुरी देणं, नैसर्गिक फवारणी करणं, असे ते फक्त त्याचं मोहर संरक्षण करतात आणि काला त्यामुळे काय होतो तो आंबा लवकर येतो इथे. आणि त्या आंब्याचा दर एक साधारण 25,000 पेटीचा मिळत असल्यामुळे ती मेहनत करणं परवडते. जर हे तंत्रज्ञान इकडील देवगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आत्मसात केलं तर आज जो शेतकरी पैसे मिळत नाही, शेवटी कॅनिंगला आंबा घालावा लागतो, ह्या सगळ्या समस्यांपासून वंचित राहू शकतो. तर आता तुम्ही येथील शेतकऱ्यांना काय सांगाल की कोणता संदेश द्याल की हा आता मोहर जो फुटलेला आहे त्यापासून कशाप्रकारे जास्तीत जास्त आंब्याची जी आहे ती त्यांचं आंबा पीक वाढेल किंवा कशाप्रकारे ते काळजी घेऊ शकतात? आंबा पीक हे मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मोहर संरक्षण. कारण मोहर जर आपण संरक्षित केला तर त्याला कीड वगैरे नाही लागली तर त्याला चांगली फळधारणा होऊन त्या फळाचं रूपांतर आपल्या उत्पन्नामध्ये म्हणजेच आर्थिक फायद्यामध्ये होऊ शकते. मग इथे फवारणीचं तंत्रज्ञान जर इथे शेतकऱ्यांनी आत्मसात केलं व्यवस्थित, कारण फवारणी कधीपासून सुरू करायची आहे, कारण इथे आम्ही बघतो की नोव्हेंबरच्या नंतर लोक फवारणीला बघतात, तोपर्यंत बेन्नावळच चालू असते बागांची. पण जसा पाऊस संपला तेव्हा तत्काळ बुरशीनाशकाची फवारणी, त्याला प्लेन फवारणी म्हणतात, हे आपल्या कलम बागेत झालीच पाहिजे. कारण पावसाळ्यात जे बुरशीजन्य आजार त्या झाडावर असतात ते सुप्त अवस्थेतून पावसाळा संपल्यानंतर पानांवर, कालांतराने मोहरावर आणि पालवीवर येऊन ते मग नंतर चिकट्याचं किंवा खार पडली हा इथे शब्द वापरला जातो आणि त्याने मोहराचं भरपूर नुकसान होते. तर ते संरक्षित करण्यासाठी फवारणीचं शेड्यूल व्यवस्थित आत्मसात केलं पाहिजे. बरोबर. हे आता इथे मोहर जो झालेला आहे ह्याचं हे आता डिसेंबर महिन्यात हा मोहर आलेला आहे, याच्यापासून आता पीक धारणा कधी होईल तरी याच्यापासून? हा साधारण 15 मार्चच्या दरम्यान, 1 मार्चच्या पहिल्या आठवड्यात इथे फळधारणा ह्या मोहरापासून होण्याची हे आहे. हा मोहर व्यवस्थित संरक्षित केला ना, याला व्यवस्थित फवारणी केली तर ती 15 मार्चपर्यंत आपल्या हातात पीक येऊन त्यावेळी साधारण 3,000 ते 4,000 रुपये पेटीला दर मिळतो आणि ते फायद्याचं गणित आहे. पण हीच आता मोहरधारणा काही काही वेळी ती छोटी छोटी फळं असतात ती पडतात, त्याचं संरक्षण कसं करता येईल, कणी म्हणतात त्याला, ते कसं संरक्षण करता येईल शेतकऱ्याला? आता फळगळ हा मुद्दा कसा असतो तर जेव्हा फळं वाढतात
म्हणजे सुपारीच्या आकाराची फळं झाली की त्यावेळी नुसतं फवारणीतून टॉनिक देऊन किंवा खतं देऊन उपयोग नसतो, तर त्यावेळी तीन पाळ्या जर शेतकऱ्यांनी प्रत्येक मोठ्या झाडाला 15 दिवसाच्या अंतराने तीन पाण्याच्या पाळ्या जरी दिल्या ना, तर हे कातळी भाग असल्यामुळे मुळांमधून त्याला थंडावा मिळून त्या फळांमध्ये अन्न पुरवठा मुळांवाटी हो झाल्यामुळे ती फळं किती उष्णता वाढली तरी गळणार नाहीत, आणि हे जे शेतकरी करतात त्यांचे पिकं जे आहे ते फायद्यामध्ये असतात। तर आपण या दृष्टीने आपल्या या तुम्ही एक बागायतदारात आंबा बागायतदारात तसेच तुम्ही या देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा कशा प्रकारे तुम्ही उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकाल अशा? नाही, ते महत्त्वाचं काय आहे तर खत नियोजन, कारण आंब्याची बाग असली तर फक्त आंबे असताना त्याच्यावर मेहनत करून फायदा नाही, तर वर्षभराचं नियोजन आहे। कारण मोहराचं वय हे सुप्त अवस्थेपासून फळं बाहेर येईपर्यंत म्हणजे हातात आपल्या फळं येईपर्यंत 9 महिन्याचा कालावधी आहे, पण ह्या शेतकऱ्यांना त्याचं ज्ञानच नाही आहे। सगळेजण काय विचार करतात, मोहर नोव्हेंबरला आला म्हणजे 4-5 महिन्यात आंबा तयार होतो, पण अगोदर 2 महिने म्हणजे 15 जुलै ते 15 ऑगस्ट तर ह्यावेळी जे कल्टार पॅक्लोब्रुटेझोला घटक जो आहे तो घालण्यासाठी का सांगितलेलं आहे, तर अनियंत्रित जी वाढ होते म्हणजे पालवी येण्याचं आहे ती प्रक्रिया थांबून मोहरामध्ये त्याचं रूपांतर होते, आणि ज्यावेळी आपण कल्टार किंवा पॅक्लोब्रुटेझोला घटक घालतो तर त्यावेळी त्या झाडाला 1.5 ते 2 पट खताची मात्रा अन्नाची मात्रा वाढवायला पाहिजे, तर आपल्याला 2 ते 2.5 पट आंब्याचं उत्पन्न वाढते। तर आता काही गेल्या वर्षी तो माशीचा प्रादुर्भाव झाला, तशाप्रमाणे तुरतुळ्याचा पण प्रादुर्भाव या कलमांवर होत असतो, अशा प्रकारे कोणकोणत्या जे रोगाचा जो आहे तो आंबा लागल्यावर त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जो आहे तो त्रास सहन हो करावा लागतो, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोवळी पालवी असते तेव्हा थ्रिप्स आणि फुलकीड म्हणजे थ्रुप्स म्हणजे आणि नंतर तुडतुडा, ह्या दोन गोष्टींचा प्रादुर्भाव जास्त असतो। तुडतुडा आपल्या अंडी आणि अळीच्या माध्यमातून त्या कोवळ्या पालवी किंवा मोहरामध्ये छिद्र करतो आणि त्यानंतर तो विष्ठा जी टाकतो ती चिकट असते, त्याच्यावर जेव्हा दव पडते थंडीच्या दिवसात दव पडते आणि त्याच्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे आपली फळं पण काळी होतात, टिपकेवाली होतात, तर ह्यासाठी प्रभावी बुरशीनाशकांचा वापर पण रासायनिकमध्ये जर केलं तर ती कंटेंट परत परत रिपीट करायची नाही आहेत म्हणजे त्या कीटकांना सवय होते। आणि दुसरा जो फळमाशीचा प्रादुर्भाव आहे तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर तिच्यावर आपण कंट्रोल केला, फळमाशीसाठी जे सापळे लागतात ती सुप्तावस्थेतून बाहेर येण्याची प्रक्रिया व्हायच्या अगोदरच त्यांचा बिमोड केला, तर जेव्हा फळं तयार झालेली असतात म्हणजे अंड्याच्या किंवा बटाट्याच्या आकाराची फळं झालेली असतात त्यावेळी फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो। गेल्या वर्षी तो प्रादुर्भाव का जास्त झालेला, तर पावसाची अनियमितता होती, गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत पाऊस होता, फेब्रुवारीच होता, त्यामुळे त्या फळमाशीला जे पोषक वातावरण मिळालेलं लक्षात आलं, त्यानंतर मुळंही स्वच्छ केली पाहिजेत, खोडापासून जो भाग आहे पालापाचोळा स्वच्छ ठेवला तर किडींपासून जो होणारा प्रादुर्भाव तो आपण बऱ्याच अंशी रोखू शकतो। तसेच काही शेतकऱ्यांची ह्याही तक्रार की पालवी फुटली, ह्या झाला ता झाला, त्याच्यावर पालवी फुटल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो? नाही, पालवी फुटणे हे काही वाईट नाही आहे, शेवटी हापूस आंबा हा अनियमितच आहे, 1 वर्ष आड करून किंवा 2 वर्ष आड करून तयार होतो तो, त्यामुळे त्याच्या जी फांदी आहे जी पालवी फुटल्यानंतर ती जोपर्यंत 1 वर्षाची मॅच्युर्ड होत नाही तोपर्यंत त्याला मोहर येण्याची प्रक्रिया चालू होत नाही, बरोबर की नाही? मग ह्यासाठी अनावश्यक फांद्या ज्या आहेत त्यांची जर छाटणी आपण 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या टायमिंगला जर केली तर कल्टार घालायची गरज नाही आहे, कारण आम्ही अनुभव घेतला आहे, तर त्यावेळी काय होते तर झाडामध्ये इथलिन नावाचा घटक आहे तो आतमध्ये संप्रेरकाचं काम करून मोहर प्रक्रिया जी कल्टार करते ना तेच काम नॅचरली त्या झाडामध्ये होते, आणि झाडाची विरळणी झाल्यामुळे थेट सूर्यप्रकाश जो प्रखर असतो तो खालपर्यंत गेल्यामुळे कीड मुंगी त्या झाडावर राहत नाही वस्तीला, आणि त्यामुळे आपल्याला किडी आणि रोगांपासून त्या झाडाचं संरक्षण करण्यास खूप मदत होते। तसेच काही ठिकाणी आता म्हणतात की बाबा फवारण्या 15-15 दिवसांनी, पण मागच्या काळी असं काय फवारण्या कराव्या लागायच्या नसायच्या, आत्ताच्या 15-15 महिन्यामहिन्याने फवारण्या एवढ्या का वाढल्या त्याबद्दल काय सांगाल? आता ह्या फवारण्या झाल्यामुळे काय झालं, रासायनिक ज्या फवारण्या आहेत त्याच्यावर लिहिलेलं असते पॉइझन, म्हणजे ते सरसकट सगळ्याला मारते, पण सेंद्रिय जे कीटकनाशकं आहेत ती काय करतात तर मारत कोणाला नाही, त्या ज्या कीटकांना त्या पिकापासून दूर ठेवतात, लक्षात आलं? आता तिथे दोष काय झाला तर तुडतुड्याला खाणारा जो हुमला नावाचा जो घटक होता म्हणजे मुंगळ्यासारखा दिसणारा लाल तो आपल्या झाडांवरून नष्ट झाला, त्यानंतर थ्रिप्सला खाणारं जे हुरण होतं ते नष्ट झालं, आता हे टॉवर आल्यामुळे चिमण्या पाखरं जी किडींना खात होती आपल्याकडे त्या नष्ट कमी संख्या झाल्यामुळे नैसर्गिक जे कीट नियंत्रण होत होतं, कारण पूर्वीच्या काळी फवारणी नव्हती त्यावेळी पण आंबा चांगला धरत होता,
मग ते जे आता बदल झाल्यामुळे आणि रासायनिकच्या ह्याच्यामुळे तो त्रास झालेला आहे, कारण मित्र किडींचा आपण संहार करून टाकलेला आहे त्या रासायनिकमुळे. अच्छा, दुसरी गोष्ट जो तुम्ही प्रश्न विचारलात फवारणीचा, तर फवारणी ही 3 किंवा 4 वेळात झाली पाहिजे. पण सेल्समन हवं तसं औषधं पुरवतात आहेत, दलाल तिकडून पैसे पाठवतात आहेत, आणि एका ना म्हणजे कर्जाच्या चक्रात इकडच्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना हळूहळू रुतवलं जातं आहे. आज जर तुम्ही अभ्यास केलात तर APNC मार्केटचे जे दलाल आहेत त्यांच्याकडे आज जवळजवळ 30% तरी इकडच्या बागा त्यांच्या जमीन मालकीच्या झालेल्या आहेत, कारण इकडच्या शेतकऱ्यांना त्यांनी काय केले, पैसे पाठवून उत्पन्न कमी आणि तुमचं एवढं एवढं झालं आता तुमची जमीन आमच्या नावावर करा, कारण इकडे शेतकऱ्यांना पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आणि सेल्समन जे आहेत इकडे जे औषधं पुरवतात त्यांना पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे 40-50% कमिशनच्या नादात वर्षभराची उधारी दिल्यामुळे आज तो शेतकरी भरडला जातो. उधारी मिळाली म्हणून काय होतं, उत्पन्न आलं की देईन, पण उत्पन्न नाही झालं की तो कर्जाच्या खाईत गेला. कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नसल्यामुळे ती बाब प्रकर्षाने बाहेर येत नाही आहे, डोळ्यासमोर ती बाब येत नाही आहे. बाबा घाटावर कशा प्रकारे होतात त्याप्रकारे हे आपल्या समोर येत नाही आहे, त्याबद्दल काय सांगाल? मग ह्यासाठीच फवारणीचं तंत्रज्ञान व्यवस्थित आत्मसात केलं पाहिजे, कमीत कमी फवारणी कशी केली पाहिजे, झाडाला निरोगी कसं ठेवलं पाहिजे, त्याची विरळणी कशी केली पाहिजे, त्याची मध्य फांदणी फांदी जी आहे ती 3-4 वर्षांनी छाटून पूर्ण जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश कसा आला पाहिजे, असं जर व्यवस्थित नियोजन केलं, त्यासाठी तुम्हाला वाघोटनचे तेली साहेब आहेत, काजी साहेब आहेत, यांच्या जर बागा गेलात, गोगटे साहेबांच्या बागा आहेत, तिथे जर जाऊन तुम्ही निरीक्षण केलं तर ते प्रोफेशनली ते करतात आहेत, किती वर्ष त्यांचं चाललं आहे व्यवस्थित, विनायक पारकर शेठ आहेत, तर अशा लोकांच्या ज्या बागा आहेत त्यांनी त्या व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहेत, भले त्या बागा कराराने घेतलेल्या असून की ते वैयक्तिक असून देत, मग त्यांच्याकडनं पण इकडच्या शेतकऱ्यांनी ते शिकण्यासारखं आहे, कारण यशस्वी जो आहे त्याचं सिस्टीम जर फॉलो केली तर आपण पण यशस्वी होतो. बरोबर आहे. तर हे होते आपल्यासोबत सावन जे येथील प्रगतशील बागायतदार तसेच शेतकरी आहेत, त्यांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे आहे बागांचा विकास होण्यासाठी त्याची व्यवस्थित निगा आणि काळजी घेतली पाहिजेत. कोकण साथ लाईव्ह, नागेश दुखंडे, देवगड. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं युट्यूब चॅनल. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. Agdi gharcha sarkha. Kanidar, Kamang, manjez Gokaltu. कणकवली विधानसभा मतदारसंघात मालवण इथं होणारा नौदलाचा कार्यक्रम स्क्रीनवरती लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे. चार डिसेंबर सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये फार मोठा क्षण आहे. 4 डिसेंबरला नौदल दिवस आपल्या मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला ह्याच्यापेक्षा मोठी मानवंदना कृतीतून अजूनपर्यंत कोणीच दिली नसेल, यासाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे एक सिंधुदुर्गवासी म्हणून मी मनापासून त्यांचे आभार मानतो. हा दिवस माझ्या कणकवली देवगड वैभववाडीच्या जनतेला अनुभवायला मिळावा ह्यासाठी मी माझ्या तिन्ही तालुक्यामध्ये विविध जागी स्क्रीनवर हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा ठरवलेला आहे, जेणेकरून माझ्या सामान्य जनतेला हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला पाहिजे. ह्या तिन्ही तालुक्यामध्ये 12 स्क्रीन आम्ही जनतेसाठी लावणार आहोत. कणकवली शहर, नांदगाव, तरळा, फोंडा आणि नाटळ ह्या 4 जागी कणकवलीमध्ये लावणार आहोत. देवगडमध्ये देवगड शहर, तळे बाजार, शिरगाव आणि पडेल इथे स्क्रीन उपलब्ध असतील पाहण्यासाठी,
आणि वैभव आणि शहर कोकिसरे आणि भुईवाडा या सगळ्या ठिकाणी जनतेसाठी मी स्क्रीन लावत आहे, उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून हा ऐतिहासिक कार्यक्रम माझ्या मतदारसंघातल्या जनतेला अनुभवायला मिळावा ह्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. हा उलट शासनाचा हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कारण नियमित आहाराच्या सोबत त्यांना प्रथिनयुक्त मूल्यांचा हे समावेश व्हावा आहारात म्हणून या दृष्टिकोनातून अंडी, आणि आपल्याला माहिती आहे की अंड्यामध्ये प्रथिने, त्याच्यानंतर लोह वगैरे ह्या गोष्टी, कार्बोहायड्रेट्स ह्या गोष्टी वगैरे त्याचा समावेश चांगला असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निश्चितच चांगला उपक्रम ठरणार आहे. हा निश्चितच सतस आहे, कारण आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या असतीलच, पण त्या व्यतिरिक्त ह्या अंडी आणि पोषण केळ्यांच्या माध्यमातून आत्ता सांगितल्याप्रमाणे जे प्रथिने वगैरे, लोह वगैरे जीवन या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना मिळतील. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. भारतीय जनता पार्टीचा माननीय आमदार नितेश राणे साहेब तू मागे पडो, माननीय आमदार नितेश राणे साहेब तू मागे, माननीय गोगटे साहेब तू मागे आगे पडो, माननीय अजितराव गोगटे साहेब तू मागे पडो. भाजपप्रणित सेवा शक्ती एसटी संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेत 60 एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते देवगड एसटी स्थानकातील फलकाचंही अनावरण करण्यात आलं. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली आदी उपस्थित होते. उदाहरण येणारा अधिवेशन आहे, त्याच्यातले प्रश्न सोडवायचे असेल तर मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आपल्याच विचारायचे आहेत, आपल्याच पक्षाचे आहेत, कळणार म्हणून त्या ह्या संघटनेशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. ते उर्वरित लोकांना पण तुम्ही सांगा, बाकीच्या संघटनेमध्ये राहून संघर्ष करण्यापेक्षा आमचे कामगार प्रमुख जे आहेत जिल्ह्याचे आणि त्यांच्या नेतृत्वात खाली घ्या, आणि जेवढं काही तुमचं काम करून घ्यायचं, फायदा करून घ्यायचा तेवढं करून घ्या. आज जेवढा ऍक्सेस घेणं आहे तेवढं ते माझ्याशी भेटू शकतात, गोगटे साहेबांना भेटू शकतात, लागलं तर आमच्या पालकमंत्री रवी चव्हाण साहेबांना भेटू शकतात. नागपूरला आले, अधिवेशनात आले तर थेट मी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्र्यांकडे मी घेऊन जाऊ शकतो, तसं दुसरं कोणाच घेऊन जाऊ शकत नाही. उगाच दुसऱ्यांच्या शब्दामध्ये येण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष प्रणित कामगार संघटना आहे, त्याच्या सगळे जण तुम्ही यावं जास्त जास्त. आता तुम्ही आलेला उर्वरित जे काही उरले सुरले जेणं आहे आणि तुम्ही आमच्या वतीने त्यांना सांगा की ताकद फार मोठी आहे, तुम्ही जेवढं याल आणि हे जेवढे लोक यादीमध्ये त्यांची भलं करण्याची जबाबदारी आमची आहे, बरोबर आहे. त्याची यादीमध्ये काय त्याची गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकत, तेवढं तुम्ही आपल्या वतीने सांगा आणि जास्तीत जास्त ताकद वाढा. साहेब इकडे बघा सर, पाठी बघा. उभे राहून राणी
घोषणा द्या सेवा शक्ती संघर्ष नियंता जय हो पुण्या समोर खूप फोटो काढे रेडी बस ओके. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची जय तयारी. टक्केवारी शिवाय टेंडर प्रोसेस होत नाही, आमदार वैभव नाईक यांची टीका. आणि लेझर लाईट न उजळलं किल्ल्याचं सौंदर्य. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.